दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच सुजाता सुतार यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारगळला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड ग्रामपंचायतीच्या 7 पैकी 6 सदस्यांनी सरपंच सुजाता सुतार यांच्या विरोधातील अविश्वास ठराव दाखल केला होता. सोमवारी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार यांनी ग्रामपंचायत कार्यालय संजवाड इथं विशेष सभा घेतली. या सभेवेळी अविश्वासासाठी सही करून दिलेले 6 सदस्य त्यापैकी फक्त शांताबाई बुळगुंडे या एकमेव सदस्या उपस्थित होत्या. उर्वरित 5 सदस्य अनुपस्थित होते. तसंच सरपंच पदाला निवडून 2 वर्षे पूर्ण न झाल्यानं सरपंचांवरील अविश्वास ठराव बारगळला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीनुसार महिला सरपंच म्हणून आरक्षित जागेवर सुजाता सुतार यांची सरपंच म्हणून निवड झाली होती. 23 फेब्रुवारी रोजी त्यांच्या पदाचा 2 वर्षे कार्यकाळ पूर्ण होत आहे. 2 वर्षाच्या अगोदर अविश्वास ठराव दाखल करता येत नसल्याचं दक्षिणचे तहसीलदार अमोल कुंभार यांनी यावेळी सांगितलं. सभेची नोटीस ही काढलेली असल्यामुळं आणि सभेचं कामकाज सुरू असल्यामुळं आपण या दोन्ही गोष्टींचा विचार करण्यापूर्वी सदर प्रस्ताव हा मतदानासाठी ठेवला. यावेळेस 2 सदस्य उपस्थित असल्यामुळे सरपंचांच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने 1 मतदान आणि अविश्वास ठरावाच्या विरुद्ध बाजूने 1 मतदान झालं. संजवाड ग्रामपंचायतीतील एकूण सदस्य संख्या ही 7 आहे आणि महिलांसाठी हे सरपंच पद आरक्षित असल्यामुळं या ठिकाणी अविश्वास ठराव जरी मंजूर व्हायचा असेल तर बहुमत हे 3/4 म्हणजे 6 सदस्यांचं असणं आवश्यक आहे. त्याही दृष्टीनं सरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 6 हे बहुमत नसल्यामुळे सुद्धा फेटाळण्यास पात्र होत होता. त्यामुळं मी या ठिकाणी अध्यक्ष अधिकारी म्हणून कामकाज करत असताना नवीन तरतुदीनुसार हा प्रस्ताव 2 वर्षाच्या आत दाखल होणं हे कायदेशीर नव्हतंच. त्या दृष्टीने आणि बहुमत प्राप्त नसल्यामुळे या दोन्ही गोष्टींचा विचार करून हा अविश्वास ठराव फेटाळा गेल्याबाबतचं मी सभेमध्ये जाहीर केलं आणि सुजाता भाऊसाहेब सुतार या सरपंच म्हणून त्यांच्या पदावर कार्यरत राहतील अशा पद्धतीने ते कामकाज संपवण्यात आलं आणि सगळ्यांचा आभार मानून ते सभा संपवण्यात आली. माझ्या कामावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे काम केल्यानं माझा विजय सिद्ध झाला आहे असं संजवाडच्या सरपंच सुजाता सुतार यांनी यावेळी सांगितलं. 13/2/2023 करेक्ट 3 वाजता ह्या सभेला आदरणीय तहसीलदार साहेब उपस्थित होते. त्यांनी दोघांचे म्हणणे ऐकून योग्य असा निर्णय दिलेला आहे. मी पुनश्च एकदा सरपंच पदावर विराजमान झालेली आहे त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानते. माझ्या कामाची पोचपावती पुनश्च मी सरपंच झाले हेच माझ्या कामाची पोचपावती आहे. गावातील प्रत्येक सदस्यासाठी या गावासाठी मी केलेलं जे काम आहे तेच माझ्या ह्या सरपंच पदाची पोचपावती आहे. याच्या अतिरिक्त गावासाठी त्यांनी मला माझ्यावर जे त्यांनी अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला होता त्यामधला एकही ठराव मला मंजूर नाही, मान्य नाही. त्यांनी दिलेलं जे काही प्रस्तावामध्ये लेखन दिलेलं होतं ते लेखन माझ्या विरोधमध्ये होतं. ते प्रत्येक काम मी पूर्ण केलेलं आहे, प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम केलेलं आहे. गावासाठी प्रत्येक काम मी कोरम पूर्ण झाल्यावरच केलेलं आहे. व्यवस्थित काम केलेलं आहे. आम्ही स्वतः विरोधक होतो मी पहिला आणि हे कामाचं हे पाहून आम्ही त्यांना सपोर्ट केलो आणि यापुढे सुद्धा सपोर्ट राहणार आहे मॅडम. धन्यवाद. काय आमचं कसं आहे गावामध्ये अन्याय विरुद्ध लढा, संकटामध्ये सापडलेल्या माणसाला मदत करणे हे आमचं ध्येय. राजकारण फक्त इलेक्शन पुरता राजकारण आहे. इलेक्शन पुढे ते संपलं विषय संपलं असतात. या विशेष ग्रामसभेला तहसीलदारांसह ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल उपस्थित होते.